आमच्या तालुक्यामध्ये सर्रास दुष्काळी परिस्थिती आहे. इथला शेतकऱ्याला नेमकी इतका वयोमनाशात गेलेला आहे की त्याला शेती करणं कठीण झालेलं आहे. आणि बरेचसे शेतकरी शेती विकून भूमिहीन झालेले आहे. याला कारणीभूत केवळ ही दुष्काळी परिस्थिती. आजही एक महिना उलटून गेला पाऊस पानकळा लागून तरीही पाऊस नाही, आणि आला बी तर तो नुकसानीचा होतो आहे. म्हणजे शेतकऱ्याच्या ज्या हातातोंडाशी आलेले आहे ते बी हिरवून घेतो आहे. आज अशी परिस्थिती झालेली आहे की जिथं दुबार पेरणी संकट आलेलं आहे. म्हणजे पहिल्यांदाच शेतकऱ्यांना जे बी बियाणं कर्ज घेऊन घेतलं आणि ते सुद्धा गेलेलं आहे शेतकऱ्याचं. त्यामुळे शेतकऱ्याला अशी परिस्थिती आलेली की आज त्यांना काय करावं ही परिस्थिती. आणि गेले त्यातल्या त्यात जे पीक उत्पन्न आहे त्यालासुद्धा योग्य भाव मिळत नाही. आता गेल्या वर्षी साधारणतः 7,000 रुपये कापूस शिकला आणि ते कापसाचा खर्चसुद्धा निघाला नाही. गेल्या वर्षी पूर्ण शेतकऱ्याला घरातून पैसे टाकावं लागले आणि अशामुळं शेतकरी आत्महत्या करत आहे. नाव सांगा. माझं नाव मच्छिंद्र अर्जुन धुमाळ. त्यामुळे आम्ही शेतकरी खूप मागं मागं चाललेलो आहे, पुढं नाही. आणि सरकारने मायबाप सरकारने आमच्या ह्या प्रतीक्षेची प्रतीक्षा पूर्ण करतील अशी अपेक्षा ठेवतो. कारण ह्या चॅनलच्या मार्फत आपण शेतकरी यथा तुमच्यापुढे मांडलेली आहे. या चॅनलने आमची यथा तुमच्यापर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न केलेला आहे. खरोखर आजची परिस्थिती आज आमची अशी आहे. मायबाप सरकारला विनंती आहे की जगावं की मरावं अशी परिस्थिती झालेली आहे. मागच्या वर्षीच्या उत्पन्नात आम्ही खूप झिरो झालेलो आहे आणि ह्यावर्षी आज जून महिना शेवटच्या क्षणापर्यंत आम्ही आतापर्यंत 15 दिवसापासून मिरचीला पाणी घालत आहोत. 4-5 किलोमीटरहून पाणी आणून आतापर्यंत मिरचीला पाणी घातलेलं आहे. पण ती कुठल्या प्रकारची पावसाची अपेक्षा असताना पाऊस नसल्यामुळे आम्ही शेतकरी खूप मागसलेलो आहे. तरी आपल्या चॅनलच्या मार्फत मी सरकारला विनंती करतो की पाण्यासाठी आम्हाला काहीतरी व्यवस्था करावी. पाऊस जर नाही जास्तीत जास्त 8 दिवस जर पाऊस 8-15 दिवस जास्तीत जास्त नाही जरा पाऊस आला तर आमची पिकं काही टिकणार नाही. गाड्यानं पाण्यावर काही पिकं येत नसतात. पण आपलं एक जीवदान द्यायचं काम चालू आहे पाणी टाकून. माझं नाव काकासाहेब श्रीरंग पाटील धुमाळ, राहणार खातगाव, तालुका गंगापूर, जिल्हा छत्रपती संभाजीनगर.